नमस्कार। आज कार्तिक कृष्ण षष्ठी शके 1943 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरेला ठाणे महापालिकेनं दिलं हक्काचं घर। 500 फुटाच्या मालमत्तांना करमाफी देणाऱ्या ठाणे महापालिकेनं गेल्या 5 वर्षात मालमत्ता करात केली 29% वाढ आणि स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यामुळे 3000 कुटुंबांना मिळाला दिलासा। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरे हिला ठाणे महापालिकेच्या वतीनं हक्काचं घर मिळालं आहे। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिला नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्टला कामानिमित्त घराबाहेर पडलेली रुणाली ही ट्रेनमध्ये चढली, मात्र त्याचवेळी गर्दीचा धक्का लागून ती लोकलच्या खाली पडली। या दुर्घटनेत दुर्दैवानं तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते। या दुर्घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली होती। यावेळी त्यांनी तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले। तसंच तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च पक्षाच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं। मूळच्या मानपाडा इथे राहणाऱ्या रुणालीकडे हक्काचं घर नव्हतं, त्यामुळे तिची ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं तिला ठाण्यात घर देण्याचा निर्णय घेण्यात आला। शिंदे यांच्या निवासस्थानी रुणाली हिला नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली। रुणाली हिच्यावर नियतीने घाला घातला असला तरीही तिला पुन्हा तिच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी शिवसेनेनं घेतली आहे। डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पुढील शिक्षणाचा खर्चही शिवसेनेनं उचलला होता। आता तिला हक्काचं घरकुल देऊन तिच्यासमोरील निवाऱ्याचा प्रश्नही निकाली काढला। महापालिकेच्या मदतीने उपलब्ध करून देऊन शिवसेनेनं आपला दिलेला शब्द पाळला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। 500 चौरस फुटांपर्यंत घरांना मालमत्ता करमाफीचं शिवसेनेनं मृगजळ दाखवलं असलं तरी 2012-13 ते 2017-18 या 5 वर्षात ठाणेकरांवरील करात तब्बल 29% वाढ करण्यात आली। तर 2016 मध्ये सुधार कर आकारणी करून नव्या मालमत्तांवर दुप्पट करांचं ओझ टाकण्यात आलं अशी टीका नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे। त्याचबरोबर या करवाढीवेळी सत्ताधारी शिवसेनेनं कोणती भूमिका घेतली होती असा प्रश्नही पवार यांनी केलाय। ठाणे शहराचा विस्तार होत असतानाच 2012-18 पर्यंत वेळोवेळी करवाढ करण्यात आली। महासभेत 7 नोव्हेंबर 2012 रोजी ठरावान्वये विशेष साफसफाई कर म्हणून निवासी मालमत्तेवर 2% आणि वाणिज्य मालमत्तांवर 10%, 17 जून 2015 रोजी मलनिस्सारण लाभ करात सरसकट प्रत्येकी 5%, 29 फेब्रुवारी 2016 मध्ये सामान्य करात सरसकट 5%, 17 जून 2015 रोजी जललाभ करान्वये निवासी मालमत्ता 2% आणि वाणिज्य मालमत्तात 5%, 20 एप्रिल 2018 रोजी जललाभकर, मलनिस्सारण लाभकर आणि मलनिस्सारण करात सरसकट 5% वाढ करण्यात आली। अशा प्रकारे 2012-18 या 6 वर्षांच्या काळातच सत्ताधारी शिवसेनेनं
ठाणेकरांवर तब्बल 29% कर लादला, अशी टीका पवार यांनी केली. शिवसेनेच्या राजवटीतच 5 मे 2017 रोजी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुधारित वाजवी भाडे करवाढ आकारणीचा आदेश जारी केला. त्यानुसार दुप्पट आकारणी केली गेली. 15 वर्ष करवाढ न केल्याचा मुद्दा मांडत ठाणेकरांवर करांचं लादण्यात आलं. त्यानुसार नौपाड आणि उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीतील नव्या इमारतींवरील कर प्रति चौरस फूट 1.80 रुपयांवरून 3.20 रुपये, चितळसर मानपाड्यात 1.30 रुपयांवरून 3 रुपये, कोपरीत 1.30 रुपयांवरून 2.65 रुपये, वागळे स्टेट रायलादेवी आणि लोकमान्य नगरमध्ये 1.30 रुपयांवरून 2.85 रुपये, माजिवड्यात 1.30 रुपयांवरून 2.85 रुपये करवाढ करण्यात आली. नौपाड्यात बहुसंख्य इमारतींचा पुनर्विकास झाला असताना त्यांना 2 BHK साठी तब्बल वार्षिक सुमारे 30 ते 40 हजार रुपयांचा कर भरावा लागत आहे, तर सर्व सुविधा असलेल्या अद्ययावत गृहसंकुलात 25 हजार रुपये कर आकारणी होते. ठाणेकरांच्या या लुटीकडे शिवसेनेनं दुर्लक्षच केलं, अशी टीका नगरसेवक नारायण पवार यांनी केली. आयुक्तांच्या मान्यतेने 2016 वाजवी भाडे तर महासभेच्या मान्यतेने 29% करवाढ झाल्यानं ठाणेकरांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडण्याचे काम महापालिकेकडून करण्यात आले, अशी टीकाही पवार यांनी केली. ठाणे शहरात एकीकडे जादा कर तर दुसरीकडे कागदोपत्री कमी प्रगत असलेल्या भागात कमी कर अशी स्थिती आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे संपूर्ण ठाण्यात पाणी पुरवठ्याच्या धर्तीवर समान कर आकारणी करावी अशी मागणीही पवार यांनी केली. ठाणे महापालिकेकडून वर्षभराचा आगाऊ मालमत्ता कर भरल्यास दुसऱ्या सहामाहीतील सामान्य करावर 2 ते 3% सवलत दिली जाते. सवलत देण्यात हात आखडता घेणाऱ्या महापालिकेकडून थकित मालमत्ता कराच्या संपूर्ण रकमेवर दंड वसुली केली जाते, त्यामुळं महापालिका दंड वसुलीतही सावकारी करत आहे असा आरोप पवार यांनी केला. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांच्यामुळे 3000 कुटुंबांची तहान भागली आहे. कोलशेत येथील लोढा अमारा सोसायटीतील सुमारे 3000 कुटुंबियांना गेले काही दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या सोसायटीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी पुरवठा होत होता, पण महामंडळाच्या गलथानपणामुळं हा पाणी पुरवठा खंडित आणि अपुरा होत होता. लोढा अमारा या गृहसंकुलाचे विकासक आणि महापालिकेच्या दुर्लक्षपणामुळे पाणी पुरवठ्यासाठी महामंडळावर अवलंबून राहावं लागत होतं. काही रहिवाशांनी ही समस्या संजय भुईर यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी ठाणे महापालिकेतर्फे पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार काल संध्याकाळपासून या सोसायटीला महापालिकेनं पाणी पुरवठा सुरू केलाय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आज गुरुपुरुषामृत योग होता. गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला तर त्या योगाला गुरुपुरुषामृत योग म्हणतात. सुवर्ण, मौल्यवान वस्तू, श्री महालक्ष्मी उपासना, दुर्गा सप्तशती, श्रीसूक्त पठणासाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो. गुरुपुरुषामृत योगावर जर सोनं खरेदी केलं तर सौख्य प्राप्ती होते. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते अशी काही लोकांची श्रद्धा असते. गुरुपुष्य योगावर मंत्रसाधना केली तर ती सिद्ध होते, फलदायी होते अशीही भाविकांची श्रद्धा असते.
ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तिष्य म्हणजेच मंगलदायी मांगलिक असं म्हटलं आहे. गुरु ही या नक्षत्राची देवता आहे. गुरुचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात वृद्धिंगत होतात म्हणून गुरुपुष्य योग हा अमृतसिद्धी योग मानला जातो. पुष्य नक्षत्र हे आपल्या नक्षत्रचक्रातील आठवं नक्षत्र आहे. पौष महिन्यात हे नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. पौष पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रापाशी असतो. पुष्य नक्षत्र हा एक तारकांचा गुच्छ आहे. यापूर्वी 28 ऑक्टोबरला गुरुपुष्य योग आला होता. आजचा गुरुपुष्यामृत योग हा या वर्षातला अखेरचा गुरुपुष्यामृत योग आहे. यानंतर पुढच्या वर्षी 30 जून, 28 जुलै आणि 25 ऑगस्ट असे 3 वेळा गुरुपुष्य योग येणार आहेत. 2023 मात्र 4 वेळा गुरुवारी चंद्रपुष्य नक्षत्रात येणार असल्यानं 4 गुरुपुष्य योग येणार आहेत. 30 मार्च, 27 एप्रिल, 25 मे आणि 28 डिसेंबर या दिवशी गुरुपुष्य योग येत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरांमधील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याकरता कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे नेहमी तत्पर असतात. कळवा, मुंब्रा, दिवा भागात 40 वर्ष जुनी झालेली पाण्याची मुख्य पाईपलाईन बदलण्याचं काम सुरू आहे. वारंवार जुनी पाईपलाईन फुटणे तसंच नव्या पाईपलाईनच्या कामासाठी शटडाऊन घेत असल्यानं दिवा, मुंब्रा शहरांमध्ये पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होते. हे टाळण्यासाठी ही नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण करण्यासाठी मे 2022 रोजी मुदत आहे. हे काम मुदतीत कशाप्रकारे होईल आणि हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून हे उद्दिष्ट 1 ते 2 महिने आधी म्हणजेच मार्च 2022 कसं पूर्ण होईल या संदर्भात यापूर्वी शिंदे यांनी ठाणे महापालिकेत संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कळवा भागातील पारसिक नगर इथे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेकडे निधीची कमतरता भासत असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळं श्रीकांत शिंदे यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्याला नगरविकास विभागाकडून तातडीनं मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता कळवा पारसिक नगर इथे 81 मिलीमीटर मृदू पोलादी 705 मीटर व्यास आणि लांबीची जलवाहिनी टाकण्यासाठी 2,43,00,000 निधी मंजूर झाला आहे. काही दिवसांपूर्वी 221 कोटीचा दिवा मुंब्रा रिमॉडेलिंग या प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पातून थेट दिवा शहरात पाणीपुरवठा व्हावा म्हणून कल्याणशीर रस्त्यावर असलेल्या पलावा गृह प्रकल्पापासून दिव्यापर्यंत स्वतंत्र 800 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाला होता. त्यापाठोपाठ लगेचच कळवा भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील पारसिक नगर येथील श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स ते अमृतांगण संपपंपर्यंत जलवाहिनी टाकण्याकरता 2.5 कोटी निधी मंजूर करून घेतला आहे. ही कामं पूर्ण झाल्यावर कळवा आणि दिवा शहरांमधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात 50,487 नागरिकांचं लसीकरण झालं. जिल्ह्यात आतापर्यंत 91,79,907 डोसेस देण्यात आले. त्यापैकी पहिला डोस 57,79,907 नागरिकांना तर 33,99,217 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. दिवसभरात लसीकरणाचे सुमारे 458 सत्र आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यात कोरोनाचे 102 नवीन रुग्ण आढळले तर दिवसभरात 2 मृत्यू झाले. सध्या जिल्ह्यात 1,157 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत तर आत्तापर्यंत 11,578 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 32 नवे रुग्ण मिळाले तर एकही मृत्यू नाही. सध्या 317 रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत 2,108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 21 नवीन रुग्ण सापडले तर एकही मृत्यू नाही. सध्या 244 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 2,835 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 2 नवीन रुग्ण सापडले तर एकही मृत्यू नाही. सध्या 82 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 1,235 जणांचा मृत्यू झाला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरेला ठाणे महापालिकेनं दिलं हक्काचं घर. 500 फुटांच्या मालमत्तांना करमाफी देणाऱ्या ठाणे महापालिकेनं गेल्या 5 वर्षात मालमत्ता करात केली 29% वाढ. आणि स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यामुळं 3,000 कुटुंबांना मिळाला दिलासा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.